नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। बहुजन क्रांती मोर्चा, भारत मुक्ती मोर्चा व लहुजी क्रांती सेनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालय परभणी या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात आले। डॉक्टर हनुमंत संताराम धर्मकारे, वैद्यकीय अधिकारी शासकीय रुग्णालय उमरखेड यांची गोळ्या घालून हत्या करणाऱ्या क्रूर व आरोपींना तात्काळ अटक करून शिक्षा देण्यात यावी यासाठी हे धरणे आंदोलन करण्यात आले। सदरील घटना ही अमानवी अमानुष क्रूरपणे घडवण्यात आली असून यामधील सखोल तपास करून संशयित व कट राखणाऱ्या सर्व आरोपींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा द्यावी अशीही मागणी यावेळी करण्यात आली। दिनांक 11/1/2022 रोजी डॉक्टर हनुमंत सखाराम धर्मकारे यांची अज्ञात इसमांनी निर्घुणपणे गोळ्या घालून हत्या केली असून अद्यापही कृत्य करणारे काही आरोपी अटक करण्यात आलेले नाहीत। तरीही योग्य तो तपास करून सर्व आरोपींना अटक करावी व शिक्षा देण्यात द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। यावेळी बालासाहेब लंगोटे, लखन चव्हाण, प्रमोद लाटे, संजय सोनकांबळे, दत्तराव शिंदे, सुभाष साळवे, मुंजाजी भाले, प्रकाश घोडके, श्रीरंग राजभोज, सुनील कांबळे, श्याम भाऊ कांबळे, नवनाथ उफाडे, बबन भंडारे, पांडुरंग पवार, रवी नेटके, भारत लांडगे, छत्रपती लोंढे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते। होणार नाही याची जिम्मेदारी आपण सर्वांनी घेतली पाहिजे आणि जी आंदोलनाची आपण प्रक्रिया सुरू केलेली आहे त्या प्रक्रियेच्या माध्यमातून आपण आंदोलन करूयात, आपण समाजाला संघटित करूयात, अनेक जाती धर्माच्या लोकांना एकत्रित करून आपण हे आंदोलन यशस्वी करू। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय इथे डॉक्टर हनुमंत धर्मकारे यांची उमरखेड या ठिकाणी असलेले क्लास 1 अधिकारी मेडिकल ऑफिसर जे होते त्यांची हत्या करण्यात आलेली आहे गोळ्या झाडून। त्याच्या निषेधार्थ आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात लहुजी क्रांती मोर्चा, भारत मुक्ती मोर्चा आणि बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीनं हे दुसऱ्या चरणातील आम्ही आंदोलन करणार आहोत। पहिल्या चरणामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय यांना निवेदन दिलेलं आहे तुमच्या प्रमुख मागण्या काय ते, आणि दुसऱ्या चरणामध्ये आम्ही नांदेड या ठिकाणी महाराष्ट्रातून पूर्ण समाज बांधवाला घेऊन त्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहोत। यामध्ये आमची रास्त मागणी आहे डॉक्टर हनुमंत धर्मकारे यांना ज्यांनी मारलं आहे त्यांना आणि त्यांच्या पाठीमागे असणारे जे मुख्य सूत्रधार आहेत यांना अटक झाली पाहिजे। तसेच हा जो न्यायालय खटला आहे हा पुसदेवजी नांदेड या ठिकाणी झाला पाहिजे। तसंच त्यांचा खटला हा फास्ट्रॅक कोर्टामध्ये चालवला जावा आणि डॉक्टर हनुमंत धर्मकारे हे शासकीय सेवेमध्ये असताना त्यांची हत्या झालेली आहे, त्या अनुषंगानं त्यांची पत्नी देखील डॉक्टर आहे, डेंटिस्ट आहे, म्हणून त्यांच्या जागी त्यांची पत्नी डॉक्टर रश्मी धर्माकरे यांना शासकीय सेवेमध्ये सेकंड क्लास पोस्ट देऊन त्यांना नोकरीत रुजून घेतलं पाहिजे। हे आमची लहुजी क्रांती मोर्चा, भारत मुक्ती मोर्चा आणि बहुजन क्रांती मोर्चाची मागणी आहे, म्हणून या मागणीला प्रशासन गंभीर घेईल आणि त्या मागण्या आमच्या पूर्ण करतील। मी प्रमोद लाटे, बहुजन मुक्ती पार्टी युवा आघाडी, हनुमंत धर्माकरे यांच्यावर मनुवादी ब्राह्मणवादी विचाराने जी गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेली आहे आणि आज जो मोर्चा आहे बहुजन क्रांती मोर्चा, लहुजी क्रांती मोर्चा व तसेच भारत मुक्ती मोर्चा याच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रभर आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे धरणे आंदोलन आहे आणि यासाठी बहुजन मुक्ती पार्टीचा साथ, सहयोग व समर्पण असेल। जय भीम, जय भारत। तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री KCR राव यांनी महाराष्ट्रातील शेतकरी नेते माणिकराव कदम यांच्यावर तेलंगणा विकासाच्या मॉडेलचा प्रचार प्रसाराची जबाबदारी सोपविली आहे। या अनुषंगाने माणिक कदम हे आपल्याशी हितकीच करून त्यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते। यावेळी पत्रकार परिषद हॉटेल महाराजा जिनिंग स्विमिंग स्टेडियम दिनांक 7 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता ही पत्रकार परिषद घेण्यात आली। या पत्रकार परिषदेला सर्व वर्तमानपत्राचे व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी उपस्थित होते। परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत। यावेळी स्वराज इंडियाचे जिल्हाध्यक्ष गोविंद गिरे यांची प्रमुख उपस्थिती होती। पत्रकार परिषद घेण्यात आली, यामध्ये देशाच्या राजकारणामध्ये तेलंगणाचे मुख्यमंत्री आदरणीय चंद्रशेखर राव यांनी जी काय उतरण्याचा मानस व्यक्त केलेला आहे त्या त्यांच्या त्या भूमिकेला
महाराष्ट्रातील आमच्या शेतकऱ्यांचा सुद्धा पाठिंबा आहे म्हणून ही पत्रकार परिषद होती आणि तेच पातळीवरल्या शेतकऱ्याचं जे काय त्यांनी शेतकऱ्याचं संघटन बांधण्यासाठी जी मोठी मोहीम त्यांनी उभी केलेली आहे त्या मोहिमेसाठी सुद्धा ते स्वतःला झोकून देऊन काम करायला तयार आहेत. जसं की तेलंगणामध्ये रयत बंधू नावाची एक योजना आहे ज्या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याला एका एकरला 10,000 रुपये हे दरवर्षी दिले जातात. तसंच शेतकऱ्याच्या कुटुंबामधील एखाद्या व्यक्तीचा जर मृत्यू झाला तर 5,00,000 रुपये 10 दिवसाच्या आत त्या शेतकरी कुटुंबाला दिले जातात. तसंच शेतकरी कुटुंबातील एखाद्या मुलामुलीचं लग्न जर झालं तर 1,13,000 त्या दोघा नवरा बायकोच्या नावावर तिसऱ्या दिवशी दिले जातात. म्हणजे आणि जे काय धरणी पोर्टल नावाचं शेतकऱ्यासाठी असणारं एक त्यांनी पोर्टल काढलेलं आहे, खरेदी विक्रीचा व्यवहार असेल किंवा शेतीचे कुठल्याही प्रकारचे व्यवहार असतील त्या धरणी पोर्टलच्या माध्यमातून झिरो करप्शन, कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार त्याच्यामध्ये होत नाही आणि त्याच्यामुळं शेतकऱ्याचा प्रचंड प्रमाणामध्ये त्याच्यात विकास झालेला आहे. आणि तेलंगणा हा देशामध्ये शेतकरी आत्महत्यामध्ये नंबर 1 होता पण आज त्या तेलंगणातल्या शेतकऱ्याच्या आत्महत्याचा आकडा हा 0 आलेला आहे. त्याच्यामुळं महाराष्ट्रात असेल किंवा इतर ठिकाणी देशामध्ये जे काय आदरणीय चंद्रशेखर राव यांचं तेलंगणा मॉडेल आहे हे तेलंगणा मॉडेल देशभर गेलं पाहिजे आणि देशातल्या सगळ्या शेतकऱ्यांना या तेलंगणा मॉडेलचा लाभ झाला पाहिजे म्हणून आम्ही देशभर ही एक चळवळ उभं करणार आहोत. दिनांक 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर या दरम्यान LIC एजंटाद्वारे जोरदार निर्देशने. परभणी दिनांक 7 सप्टेंबर रोजी परभणी शहरातील LIC ऑफिससमोर पॉलिसी धारकांचा बोनस वाढवा, कर्जाचे आणि लेट फीचे व्याजदर कमी करा, विमा हप्त्यावरील GST मागे घ्या यासह आपल्या 14 मागण्याकरता लाईव्ह इन्शुरन्स एजंट फेडरेशन ऑफ इंडिया या संघटनेने केलेल्या आवाहनाप्रमाणे परभणीतील LIC एजंटांनी गुरुवारी LIC एजंटांनी दिनांक 7 सप्टेंबर रोजी LIC कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. भारतीय जीवन विमा निगमच्या कार्यालयासमोर EM वाघमारे, SN शेळके, प्रभाकर रणेर, सुनील जाधव, BN वाघमारे, प्रसाद नारळे, पांडुरंग गिंगणे, लक्ष्मण कदम यांच्यासह अन्य पदाधिकारी व एजंट यांनी आपल्या मागण्यासंदर्भात जोरदार घोषणाबाजी केली. विमा प्रतिनिधीसाठी वेलफेअर फंड तयार व्हावा, विमा प्रतिनिधींच्या ग्रॅज्युटीमध्ये वाढ व्हावी, विमा प्रतिनिधींना टर्म इन्शुरन्स वाढून द्यावा, न्याय आणि प्रतिष्ठा मिळावी, सर्व विमा प्रतिनिधींना मेडिक्लेम मिळावा, पेन्शन मिळावी, भविष्य निर्वाह निधी मिळावा यासह अन्य मागण्याच्या या आंदोलनकर्त्यांनी पुनर्विचार केला. सरकारने या संदर्भात दखल घ्यावी अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त केली. Yeah.
आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज.